शहर में इन दिनों डॉक्टर प्रज्ञा मेश्राम द्वारा बनाए गए काढ़े की काफी चर्चा है। डॉक्टर प्रज्ञा मेश्राम का यह काढ़ा सभी को मिले, इसलिए अधिकृत सेंटर बनाकर यह काढ़ा बेचा जा रहा था, लेकिन इनमें से कई सेंटरों पर काढ़ा बेचा जा रहा था वहां पर कालाबाजारी चल रही थी। इसे देखते हुए सभी सेंटर बंद कर टेलीकॉलिंग सिस्टम शुरू की गई ताकि सभी जरूरतमंदों को यह काढ़ा मिले, ऐसी जानकारी पत्र परिषद के दौरान डॉक्टर युवराज मेश्राम द्वारा दी गई है। आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रज्ञा मेश्राम द्वारा बनाया गया काढ़ा कोरोना मरीजों के लिए काफी कारगर साबित हो रहा है, ऐसा बताया जा रहा है। शहर और आसपास के परिसर में इस काढ़े की काफी चर्चा है। कई दूर से लोग यह काढ़ा लेने आते हैं, जिससे डॉक्टर मेश्राम के घर स्थित क्लिनिक में भीड़ होती है, जिसके चलते डॉक्टर प्रज्ञा मेश्राम द्वारा अनुमति देकर शहर के विविध भागों में अधिकृत सेंटर पर यह काढ़ा बेचा जा रहा था, लेकिन सर्वे करने पर पता चला कि कुछ सेंटर पर यही काढ़ा ज्यादा दामों पर बेचा जा रहा था। इसे देखते हुए अब ये सारे सेंटर बंद कर टेलीकॉलिंग सिस्टम जारी कर उसके तहत कम से कम कीमत पर इस काढ़े की होम डिलीवरी की जा रही है, ऐसी जानकारी डॉक्टर युवराज मेश्राम द्वारा दी गई। ट्रांसपोर्टेशन बंद असल्यामुळे पॅकेजिंगचा रॉ मटेरियलचा जो प्रॉब्लेम होता है त्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात असं निर्देशनास आलं। पण आपण सेंटर्सला थोडं होल्डवर केलेलं आहे आणि जे शासनाचे वेगवेगळे दिशानिर्देश आहेत काटेकोरपणे डिस्टन्सिंगचं पालन करायला पाहिजे, तर ते बऱ्याचशा सेंटरवर झालं नाही आणि लोकांची गर्दी झाली। आम्हाला कंप्लेंट्स आले आहेत, पी आय सरांचे वगैरे फोन आलेले आहेत वेगवेगळ्या एरियामधून की तिथे जर तुम्ही 200 पॅकेट देता तर त्याचं टोकन सिस्टम वगैरे त्यांनी केलेलं आहे, बऱ्याचशा सेंटरनी केलेलं आहे, पण शेवटी जनता आशेने उभी होती की त्यांना मिळेल आहे, पण लिमिट असल्यामुळे प्रोडक्शन लिमिट असल्यामुळे ते पॉसिबल होऊ शकलेलं नाही। म्हणून आपण लोक तिथे गर्दी नका नाही झाली पाहिजे, प्लस उन्हातानात लोक उपाशी तापाशी राहतात, लांबून येतात आणि काही न मिळता ते घरी निराशेने परत जातात, त्यासाठी आपण मग त्यांना घरपोच सेवेकरिता 2-3 दिवसाआधी मी एक टेलिकॉलिंग सिस्टम ते तयार केलेली आहे, ज्यामार्फत आपण जवळपास आज म्हणजे डेली 2000 ते 2500 पॅकेट्स घरपोच सेवा करत आहोत आणि तेही नॉमिनल चार्जेसवर। तर ते टीम आपण एकी बेकीच्या टीमच्या माध्यमातून हे करत आहोत। प्रज्ञा मेश्राम द्वारा बनाए गए काढ़े की काफी चर्चा है, ऐसे में यह काढ़ा कैसे कारगर है, ऐसा सवाल भी खड़ा होना लाजमी है। इस पर डॉक्टर प्रज्ञा मेश्राम क्या कहती है, सुनते हैं उनकी जुबानी। खरंच खूप छान आहे की काढ्याची विश्वसनीयता काय आहे, पण मला असं वाटतं की याचं आन्सर माझ्यापेक्षा माझे पेशंट छान देऊ शकतात, कारण 1,02,063 पेशंट आहेत जे पेशंट म्हणून ज्यांनी क्युरिटी म्हणून हा काढा घेतलेला आहे, ते पेशंट आपल्या काढा घेतल्यावर बरे झाले आहेत, त्यातले 103 पेशंट जे बरे झालेले नाही आहेत, पण त्यात कोमॉर्बिडिटीज फॅक्टर खूप जास्त आहे आणि याचा डिटेल डेटा माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे त्याची विश्वसनीयतेवर प्रश्न, मला असं वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या पेशंटनी उत्तर द्यावं, ते जास्त महत्त्वाचं आहे, कारण इथे स्कोर जरी 25 असला तरी पेशंट बरे झालेले आहेत। तेच मी सांगत आहे, आता सांगितलं मी की 102 पेशंट त्यात आपले रिझल्ट भेटलेले नाही आहेत, त्यात कोमॉर्बिडिटीज फॅक्टर खूप जास्त आहे, खूप जास्त म्हणजे बघा ॲक्च्युली कसं आहे की हा काढणं काही इंजेक्शन्स आहेत, स्टिरॉइड्स आहेत, ते घेतल्यावर म्हणजे जो पेशंट ॲडमिट आहे आय सी यूमध्ये ॲडमिट आहेत त्या पेशंटला स्टिरॉइड्स दिलेले आहेत, इंजेक्शन दिले आहेत, इंजेक्शन माहीत आहे किती हायर अँटीबायोटिक्स आहेत, अँटीव्हायरल इंजेक्शन दिलेले आहेत, त्याच्यानंतर हा काढा तेवढा स्पेसिफिक असर करत नाही असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे, म्हणून तिथे तो फेल झाला आहे, मी फेलचा आकडाही तुम्हाला सांगितलं कुठे फेल झालेला आहे तो। डॉक्टर युवराज मेश्राम और डॉक्टर प्रज्ञा मेश्राम द्वारा आज पत्र परिषद लेकर यह सारी जानकारी दी गई है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, BCN न्यूज नागपुर।